हाय फ्रेंड, सरोज क्रिएशनच्या भागामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कप आणि बशी पाहिलेली आहे कशी करायची। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही साखरेची भरणी आणि चमचा कसा करायचा ते पाहणार आहोत। हे पहा, सुंदर आणि सुरेख असा उलनपासून साखरेची भरणी केलेली आहे आणि साखर घेण्यासाठी आपण चमचा पण तयार केलेला आहे उलनपासून। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ही बशी आणि कप याचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तुम्हाला जर हे व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे लिंक पाहू शकता। चला तर मग पाहूया ही भरणी कशी करायची। तुमच्या आवडीचा कलर घ्या तुम्ही, तुम्हाला पाहिजे तसा। इथे स्लिप नॉट करून घ्यायचं आहे जेणेकरून सुईचं टोक तिथे अडकलं पाहिजे। हे पहा, इथे 5 साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत। आपण जी पहिली साखळी टाकली तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि गोल करून घ्यायचं आहे। हे पहा, आता इथे साखळ्या टाकायच्या आहे आपल्याला। 2 साखळ्या टाकून पुढे आपल्याला मोठे खांब घ्यायचे आहेत। इथे आपल्याला सुईवर वेढा घेऊन मोठे खांब टाकून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये 14 ते 15 खांब असतील या गोलमध्ये, तेवढे टाकून घ्यायचे आहेत। हा पूर्ण करून घेते मी। हे पहा, इथे 15 खांब बसलेले आहेत टोटल। आणि आपण जिथे साखळ्या टाकल्या होत्या 2 साखळ्या, त्या दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला हे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। हा एक राऊंड तयार झालेला आहे खाल्ल्या बाजूचा भरणीचा। आता परत आपल्याला 2 साखळ्या टाकून वरचा राऊंड सुरू करायचा आहे। आता हा जो दुसरा राऊंड सुरू केलेला आहे तो आपण वरचा जो वेणीसारखा भाग दिसत आहे त्याचा वरचा धागा सोडून दिलेला आहे आणि मधले 2 धागे घेतलेले आहेत। हे पहा, तुमच्या लक्षात येईल एक सिंगल टाकलेला आहे, परत दुसऱ्या खांबामध्ये 2 टाकलेले आहेत। हे पहा, परत एक सिंगल, हे मधले 2 दोरे घ्यायचे आहेत आपल्याला। वरचा धागा सोडून वेणीसारखा दिसतो जो, तो वरचा एक सोडायचा आणि मधले 2 घ्यायचे आहेत। एक सिंगल, त्याच्यापुढे 2 असे राऊंड विणत जायचं आहे आपल्याला अशा प्रकारे। हा पहिला सिंगल टाकलाय, पुन्हा 2, पुन्हा सिंगल, पुन्हा 2, याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करायचा आहे। ही वरचा दोरा सोडून मधले 2 दोरे घेऊन खांब टाकत जायचं आहे। हे पहा, मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे, तुमच्या लक्षात येईल वरचा दोरा सोडून द्यायचा आहे आणि मधले 2 दोरे घेऊन त्याला खांब टाकायचे आहेत। पूर्ण करून घेत आहे, हा राऊंड कंप्लीट झालेला आहे। आपण स्लिप स्टिच करून घेऊया। तो पण हे खाल्ले 2 राऊंड तयार झालेले आहे। तिसऱ्या राऊंडला आपल्याला 2 साखळ्या टाकून एक खांब तयार केलेला आहे आणि 2 सिंगल खांब टाकलेले आहेत आपण, आणि तिसऱ्यांदा 2 एकाच खांबामध्ये टाकलेले आहेत। या अगोदरच्या राऊंडला आपण 1 सिंगल 2 एकत्र केले होते, आता इथे 2 सिंगल आणि तिसऱ्या खांबाला 2 एकत्र टाकायचे आहेत। अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। हे पहा, सिंगल 2, पुन्हा एकत्र 2, पुढे सिंगल 2, परत एकत्र 2, हा पूर्ण करून घेतलेला आहे मी इथे राऊंड। हा स्लिप स्टिच करून घेऊया। माठासारखा आकाराची भरणी करायची आपल्याला। परत पुढच्या राऊंडला 2 साखळ्या टाकून घेतलेल्या आहेत, एक खांब तयार झालेला आहे, पुढे पण एक खांब टाकलेला आहे। हा जो राऊंड आहे तो पूर्ण आपल्याला खांबावर खांब्याप्रमाणेच विणून घ्यायचा आहे, कमी किंवा जास्त करायचं नाही ते। हे पहा, तुम्हाला जवळून दाखवत आहे, हा पण कंप्लीट झालेला आहे। आता जो वरचा भाग आहे तो शेवटचा राऊंड आहे आपला वरचा, तो आपल्याला
कमी करायचा आहे। दोन सिंगल टाकलेले आहे आणि तिसरा चौथा एकत्र केलेला आहे। शिवर वेढा घेऊन दोन सिंगल खांब टाकलेले आहेत आणि परत तिसरा आणि चौथा एकत्र करण्यासाठी शिवर वेढा घेऊन दोन खांब एकत्र केलेले आहेत। अशा प्रकारे हा राउंड कंप्लीट करायचा आहे। हा पूर्ण झालेला आहे, स्लिप स्टिच करून घेते। इथे दोन साकळ्या टाकल्यामुळे स्लिप स्टिच केल्यानंतर व्यवस्थित दिसतं, नाही तर तीन साकळ्या टाकल्यानंतर हा वरी वरी भाग गेल्यासारखा वाटतो थोडासा। त्याच्यासाठी मी इथे सुरुवातीला दोन साकळ्या टाकून प्रत्येक लाईनला तयार केलेला आहे। हे अशा प्रकारे आपली भरणी तयार झालेली आहे साखरेसाठी। आता आपल्याला याचं झाकण आणि उलनचा चमचा तयार करायचा आहे। सुरेख आणि सुंदर असा माठासारखा आकार झालेला आहे भरणीचा, आईस्क्रीमच्या भरणीसारखा दिसत आहे। आता याच्यामध्ये ठेवण्यासाठी चमचा आणि झाकण कसं करायचं ते पाहूया। अगोदर झाकण पाहूया। मॅजिक लुक करून घेतलेला आहे। मॅजिक लुकमध्ये इथे आपल्याला दोन साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत, एक खांब तयार होईल। त्यानंतर मुके खांब टाकायचे आहेत पाच, म्हणजे टोटल सहा खांब होतील। सहा खांब झालेले आहेत, टोक ताणून घेऊया म्हणजे मॅजिक लुक गोल होईल। आणि आपण जिथे दोन साखळ्या टाकल्या होत्या तिथे स्लिप स्टिच करून घेऊया। हे अशा प्रकारे गोल झालेला आहे। याच्यावर आता आपल्याला दोन साखळ्या टाकून पुढे खांब टाकायचे आहेत। हा भाग वाढवायचा आहे, त्यासाठी आपल्याला दोन सिंगल आणि तिसऱ्याला आपल्याला दोन एकत्र टाकायचे आहेत। दोन सिंगल खांब तिसऱ्यामध्ये दोन एकत्र, अशा प्रकारे हा राउंड कंप्लीट करून घेऊया। हा पूर्ण झालेला आहे, स्लिप स्टिच करून घेऊया। दोन साखळ्या टाकून आणखी एक राऊंड करायचा आहे। पुढच्या राऊंडला दोन साखळ्या टाकून पुन्हा एक खांब टाकलेला आहे। तीन सिंगल टाकून तिसरा चौथ्यामध्ये दोन डबल टाकले, याप्रमाणे हा राऊंड कंप्लीट करून घेऊया। तीन सिंगल टाकलेले होते आणि चौथ्यामध्ये दोन टाकले होते। हा पूर्ण झालेला आहे, हे पहा अगदी व्यवस्थित बसत आहे याच्यावर झाकण। आता आपण पुढचा एक शेवटचा राऊंड आहे तो लाल कलरने टाकणार आहोत। हे पहा इथे मी जोडून घेतलेले आहे लाल कलर। दोन साखळ्या टाकून एक खांब तयार करायचा आहे। दोन सिंगल तिसऱ्यामध्ये दोन खांब परत। दोन सिंगल आणि तिसऱ्यामध्ये परत डबल। हा पूर्ण करून घेऊया, स्लिप स्टिच करून घेऊ। आता झाकणाला वरती आपल्याला पकडण्यासाठी वरती
थोडंसं टोक काढायचं आहे, त्यासाठी इथे मी जिथे आपण स्लिप मॅजिक लुकमध्ये खांब घेतले होते 6, तिथे आपल्याला 5 खांब घ्यायचे आहेत आणि त्या 5 खांबाला 2 वेळा राऊंड करायचे आहेत वरती, म्हणजे वरती धरण्यासाठी, झाकणाला धरण्यासाठी वरी टोक तयार होईल। पाच खांब झाल्यानंतर इथे आपल्याला हे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। पहिल्या 2 साखळ्या टाकल्या होत्या तिथे, परत याच्यावरच अजून 1 राऊंड तयार करून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे 2 राऊंड करून झालेले आहेत। हे आपले भरणीचे झाकण तयार झालेले आहे, अगदी सुंदर आणि सुरेख असे। हे पहा, ही साखरेसाठी आपण भरणी केलेली आहे आणि त्याच्यावरती झाकण केलेलं आहे। आता आपल्याला साखर घेण्यासाठी चमचा तयार करायचा आहे उलनपासून। अशी सुरेख आणि सुंदर अशी आपली साखरेची भरणी तयार झालेली आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण चमचा करणार आहोत, त्यासाठी इथे मी स्लिप नॉट करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरवर कलर घेऊन चमचा करू शकता। इथे आपल्याला साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत। इथे मी 20 साखळ्या टाकून 20 साखळ्यावर चमचा करणार आहे। तुम्हाला जर ही छोटी साईज वाटत असेल तर तुम्ही साखळ्या वाढवू शकता। या 20 साखळ्या तयार झालेल्या आहेत। 20 मधल्या 5 साखळ्यावर आपण चमच्याचा पुढचा जो खोलगट भाग असतो तो तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी पहिल्यांदा हाफ क्रोशा घेतलेला आहे आणि पुढे 4 हाफ डबल क्रोशा घेतलेले आहेत। सुईवर वेढा घेऊन 3 धागे एकदम काढणे, याला हाफ डबल क्रोशा म्हणतात। हे पहा, असे 4 खांब घेतलेले आहेत आणि सुरुवातीला 1 हाफ क्रोशा घेतलेला आहे मुका खांब। आणि अशा प्रकारे पुढे गोल होईल। इथे आपल्याला हे शेवटचा खांब टाकायचा आहे। आता पुढच्या बाजूने पण याच पद्धतीने विणायचं आहे। त्यासाठी धागा जो आहे तो खाल्ल्या बाजूने घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला हाफ डबल क्रोशा खांब टाकायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे 4 हाफ डबल क्रोशा आपण ज्याप्रमाणे एका बाजूला विणलेला आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला पण विणून घ्यायचं आहे। 6 भरणीत ठेवण्यासाठी हा चमचा तयार करत आहोत आपण। तुम्ही तुमच्या आवडीचा कलर घेऊन, तुम्हाला पाहिजे असेल तर मोठी साईज करू शकता। आणि शेवटचा इथे मुका खांब घ्यायचा आहे, छोटा खांब। आता हा जो धागा आहे तो आपल्याला पाठीमागे न्यायचा आहे, जो चमच्याचा दांडा आहे तो थोडासा जाड करण्यासाठी। तर त्यासाठी आपण मधून स्लिप स्टिच करत वरती जाणार आहोत। एक डिझाईन पण तयार होईल। हे पहा, अशा प्रकारे स्लिप स्टिच करत वरी जायचं। वरती पण स्लिप स्टिच करत चमच्याचा दांडा जाड करायचा आहे आपल्याला। पुढच्या धाग्यातून मागचा धागा काढत अशा प्रकारे फक्त स्लिप स्टिच करून पूर्ण करायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपला उलनपासून सुरेख आणि सुंदर असा चमचा तयार झालेला आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये मी उलनपासून चहाची किटली तयार करणार आहे, तर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साखरेची भरणीसाठी लागणारे झाकण आणि साखर घेण्यासाठी जो चमचा असतो तो चमचा, अशा प्रकारे 3 वस्तू तयार केलेल्या आहेत। हा आपला सुरेख आणि सुंदर असा चमचा तयार झालेला आहे। मी तुम्हाला सर्व दाखवते। हे पहा, ट्रेमध्ये हे साहित्य ठेवलेलं आहे। मी ही भरणी तयार केलेली आहे साखर ठेवण्यासाठी। याच्यामध्ये हा चमचा इझिली जाऊ शकतो आणि हे झाकण, अशा प्रकारे सुंदर झालेलं आहे सर्व। उलनपासून अशा प्रकारचा ट्रे पण तयार करणार आहे मी। हे पहा, आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कप आणि बशी केलेली आहे ती पण दाखवते। हे पहा, खूप छान दिसत आहे। हे सर्व सजावटीसाठी तुम्ही विणकाम लग्नामध्ये रुखवतावर ठेवण्यासाठी किंवा गौरी गणपतीमध्ये डेकोरेशनसाठी वापरू शकता आणि याच्यामुळे शोभा वाढवू शकता। त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।